नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सच्चिदानंद सीताराम फटांगरे, मुक्काम पोस्ट भातकुळगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। आज आपण सोयाबीन बीज प्रक्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत। यावर्षी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, तसेच तिफन फाउंडेशन आणि RCF कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षीची बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केलेली आहे। मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपणही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बीज प्रक्रियेचं महत्त्व समजून घ्यावं आणि आपल्या बाकीच्या शेतकरी बांधवांनासुद्धा या बीज प्रक्रियेचं महत्त्व आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगावं। तर आपण बघूया बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची। त्यापूर्वी बीज प्रक्रिया करण्याचे एक थोडेसे फायदे मी आपणास सांगतो। आपण बीज प्रक्रिया केल्याने आता आपण सोयाबीनसाठी प्रात्यक्षिक पाहत आहोत, तर सोयाबीनला चिया बियाण्याला जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या शेतामध्ये मर रोग हा कमी प्रमाणात होतो किंवा नगण्य प्रमाण असतं एकदम। त्यानंतर कीड रोगीला कमी बळी पडण्याची त्याला शक्ती मिळते। तसेच आपण आता कशा प्रकारे करायचं याचं मी डेमो दाखवतो। अजून पेरणीला वेळ आहे, परंतु मी तुम्हाला एक डेमो स्वरूपात दाखवतो कशा पद्धतीने बीज प्रक्रिया करायची। आपण सुरुवातीला रासायनिकमध्ये थायरम हे घेतलेलं आहे, तर ते थायरम आपण 1 किलो बियाण्यास साधारण 2 ते 3 ग्रॅम टाकून आपण त्याची बीज प्रक्रिया करू। हळूवारपणे टाकून त्यानंतर आपण हे हळूवार काढून घ्यायचं। याचे टर्पल खूप नाजूक असतं, ते निघाले नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण हळूवार हे करून घ्यायचं। त्यानंतर अर्धा तास थांबायचं। अर्धा तास थांबल्यानंतर आपण जैविक संघ हे 20 ते 25 मिली घ्यायचं आणि त्याच्यावर ते हळूवार टाकून आपण ते 3 ते 4 तास सुकू द्यायचं। सुकल्यानंतर सावलीमध्ये सुकवायचं। सावलीमध्ये सुकल्यानंतर आपण 3 ते 4 तासाच्या नंतर पेरणीसाठी ते वापरू शकतो। तर चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता मी माझ्या ह्या डेमोमधून तुम्हाला बीज प्रक्रिया कशी करायची हे दाखवलं आहे। पेरणीला वेळ आहे, परंतु आपणही ह्या पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपल्या शेतामध्ये पेरणी कराल आणि यावर्षीच्या या सोयाबीनच्या पेरणी असो किंवा बाकीच्याही मालाला आपण तूर, कपाशी, मूग ह्या पिकांना पण करू शकता आणि आपल्या मालाचं उत्पन्न वाढवू शकतात।